नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण सानप, तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगंदर म्हणजेच फिशुला, फिशुला इन ॲनो याविषयी सविस्तर माहिती आणि उपचार सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तसेच आपल्या खाण्यापिण्यातील बदल, आपली लाईफस्टाईल खूप जास्त चेंज झाली आहे. सतत काही जणांमध्ये बैठे काम, खूप जास्त बाहेरचे फास्ट फूड, हॉटेलिंगचे जेवण, तसेच त्यामुळे होणारी ॲसिडिटी, पोटाचा त्रास, पोट व्यवस्थित साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता. सध्या ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम सर्रासपणे भरपूर जणांमध्ये आढळतो आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात. असाच एक गुदद्वारासंबंधी म्हणजेच गुदद्वाराचा एक गुदविकार, ज्याला आपण भगंदर किंवा फिशुला म्हणतो, हा एक आजार आहे. फिशुलाचे प्रमाण सध्या खूप जास्त लोकांमध्ये आढळते. भरपूर तरुण मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा फिशुला म्हणजेच भगंदर हा आजार बघायला मिळतो आणि यामुळे होणारा त्रासही खूप जास्त प्रमाणात होतो. भगंदर किंवा फिशुला इन ॲनो हा गुदद्वारासंबंधी असणारा एक गुदविकार आहे. यामध्ये संडासची जागा म्हणजे आपलं जे गुदद्वार आहे त्याच्या आजूबाजूला अवतीभोवती एक छोटासा फोड तयार होतो, फोड तयार होतो आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात वेदना जाणवतात आणि नंतर तो फोड फुटून त्यामधून रक्त येते किंवा असा पिवळसर पू तयार होतो, चिकट स्राव बाहेर येतो आणि वेदना खूप जास्त प्रमाणात होतात, आग होता आणि हा जो फोड किंवा जी जखम तयार होते ती आतमध्ये जाऊन नळीच्या आकाराची जखम असते, तसेच ती आतमधून गुदद्वाराला त्याचा एक ओपनिंग असतो. आपण जे काही म्हणजे आपण संडासच्या वेळेस जेव्हा आपण संडासला बसतो त्यावेळा यातील काही जो मल आहे तो त्या छिद्रामधून त्या जखमेमध्ये किंवा त्या फिशुलाच्या नळीमध्ये जातो आणि त्यामुळे इन्फेक्शन तयार होते आणि खोल खोल जखम तयार होते. त्यामुळे त्या ठिकाणी जंतुसंसर्ग, इन्फेक्शन होऊन पू तयार होतो आणि त्यामधून खूप जास्त प्रमाणात कधी कधी पू येतो. कधी कधी हा फोड फुटल्यानंतर थोडासा रिलीफ वाटतो, थोडे दिवस बरे वाटते, पण परंतु कालांतराने परत 5-7 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये परत त्या ठिकाणी वेदना सुरू होतात आणि परत त्या जखमेमधून किंवा फोडामधून घाण यायला सुरुवात होते, पू यायला सुरुवात होते, रक्त येते आणि यामुळे बसताना पण खूप जास्त प्रमाणात वेदना होतात. तसेच संडासच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात त्रास होतो, संडासला खूप जास्त प्रमाणात वेदना होतात. आता हा आजार सर्रासपणे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही, दररोज ज्यांना कडक कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप जास्त आहे, कडक संडासला होते, अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो. तसेच बैठे काम, सतत बैठे काम करणे, हॉटेलिंगचे जेवण, बाहेरचे फास्ट फूड किंवा सतत नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाणे, खूप जास्त तिखट पदार्थ नेहमी खाणे, अशा लोकांमध्ये सर्रासपणे हा आजार बघायला मिळतो. आणि ह्या भगंदर किंवा फिशुला यासाठी काही काही लोक 2-3 वेळा ऑपरेशन करतात, परंतु तरीही त्याचा रिकरन्स फार जास्त होतो, परत परत तयार होतो, पूर्णपणे लवकर बरा होत नाही. तर यामध्ये मी काही आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगणार आहे. ह्या आयुर्वेदिक उपायांनी नक्कीच तुम्ही भगंदर किंवा फिशुला हा आजार पूर्णपणे विना ऑपरेशन, ऑपरेशन न करताही पूर्णपणे कायमस्वरूपी बरा करू शकता, असे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ह्या उपायांनी नक्कीच 100% भगंदर किंवा फिशुला हा आजार विना ऑपरेशन पूर्णपणे बरा झाला आहे. ज्यांचे 1-2 वेळा ऑपरेशन झाले आहे अशा पेशंटला जर रिलीफ नसेल तर तुम्ही नक्की हे उपाय करून बघा, नक्कीच तुमचा भगंदर किंवा फिशुला हा आजार पूर्णपणे कायमस्वरूपी बरा होऊन जाईल. तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडणार नाही, कारण याचे ऑपरेशन करूनही परत परत होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. याची जखम खूप खोलवर होते, जखम भरण्यास सुद्धा खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे ड्रेसिंग करताना होणाऱ्या वेदना, तसेच 1-2 महिने तरी कालावधी याची जखम भरण्यास लागतो ऑपरेशन झाल्यानंतर, त्यामुळे खूप त्रासदायक अशी गोष्ट आहे ही. त्यामुळे जर तुमचा हा आजार विना ऑपरेशन बरा होत असेल तर नक्कीच चांगले आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा, यामध्ये जे काही उपाय मी सांगणार आहे याचा रिझल्ट तुम्हाला 8-10 दिवसांमध्ये दिसायला सुरुवात होईल आणि नक्कीच तुम्ही जास्त नाही पण 1 महिन्यामध्ये हा भगंदर किंवा फिशुला तुम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी बरा करू शकता, जर मी उपाय जे सांगणार आहे ते जर उपाय तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर. चला तर आता डायरेक्टली उपायाला सुरुवात करूया. यासाठी मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगणार आहे. त्यामध्ये एक म्हणजे खाण्याची औषधी,
खाण्याची औषधी फार महत्वाची आहे, जेणेकरून ही खाण्याची औषधामुळे तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल, तसेच याचबरोबर आतून जी काही नलिकासारखी जखम आहे फिश्चुलाची बगंदरची, ती जखम आतमधून भरायला सुरुवात होईल, असा हा खाण्याची औषधी हा एक उपाय. आणि त्याचबरोबर दोन लावण्यासाठी तुम्हाला मलम किंवा पेस्ट सांगणार आहे जी तुम्ही घरीच तयार करायची आहे. या दोनही उपाय जर तुम्ही व्यवस्थित 1 महिना फॉलो केले तर 1 महिन्यामध्ये तुम्ही भगंदर किंवा फिश्चुला तुम्ही कायमस्वरूपी पूर्णपणे बरा करू शकता. तर सर्वात पहिले तुम्हाला खाण्याची औषधी यासाठी लागणाऱ्या वनस्पती तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील, ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात पहिले लागणार आहे नागकेशर. नागकेशर तुम्ही घ्यायचा आहे 50 ग्रॅम. नागकेशर तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळेल. फोटोमध्ये मी दाखवले आहे, नागकेशर हा 50 ग्रॅम घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे मकोई किंवा मकोय. मकोई घ्यायचे आहे तुम्ही 50 ग्रॅम. याला सोल्यानम निग्रम असेही म्हणतात. याला आपल्या मराठी भाषेमध्ये लघु कावळी तसेच मकोई किंवा काकमाची असेही वेगवेगळे नावं आहेत. लक्षात ठेवा, मकोई, काकमाची, लघु कावळी किंवा सोल्यानम निग्रम हे तुम्ही घ्यायचे आहे 50 ग्रॅम. त्यानंतर हिरडा, हिरडा म्हणजेच टर्मिनॅलिया चेबुला. हिरड्याची तुम्ही घेताना हिरड्याची जी फळे असतात तर ती फळे फोडून त्याची साल घ्यायची आहे, मधले गर घ्यायचा नाहीये. हिरडा किंवा टर्मिनॅलिया चेबुला घेताना तुम्ही हिरड्याची साल घ्यायची आहे, हिरड्याच्या फळांची साल ती घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम. आणि त्यानंतर गोरखमुंडी ही वनस्पती ही पण तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळेल. ही गोरखमुंडी घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम. लक्षात ठेवा, सर्व औषधे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक चांगल्या औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील अशीच आहे. सर्वात पहिले नागकेशर घ्यायचा आहे तुम्ही 50 ग्रॅम. त्यानंतर दुसरा मकोई किंवा काकमाची, लघु कावळी किंवा हिंदीमध्ये मकोई, सोल्यानम निग्रम ही घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम. त्यानंतर हिरडा, हिरड्याची साल घ्यायची आहे तुम्ही, हिरड्याच्या फळांची साल घ्यायची आहे 50 ग्रॅम. आणि त्यानंतर तुम्ही गोरखमुंडी घ्यायची आहे 50 ग्रॅम. ही सर्व वनस्पती आणल्यानंतर तुम्ही 50-50 ग्रॅम घ्या किंवा 100 ग्रॅम घेतली तरी चालू शकते, पण सुरुवातीला 50 ग्रॅम घ्या. ही सर्व वनस्पती आणल्यानंतर त्याची सेपरेट प्रत्येकाची बारीक चूर्ण किंवा पावडर तयार करा. आणि सर्वांची बारीक पावडर तयार केल्यानंतर एकत्र चांगले मिक्स करून ही पावडर तुम्ही एका बर्नीमध्ये भरून ठेवा. आता याचे घेण्याचे प्रमाण तुम्हाला सांगतो. ही पावडर घेताना तुम्ही सकाळी 1 चमचा घ्यायची आहे नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने. आणि 1 चमचा पावडर तुम्ही डायरेक्टली तोंडात टाकायची आहे आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी तुम्ही प्यायचे आहे. सकाळी पण नाश्त्याच्या नंतर अर्ध्या तासाने आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने. रात्रीच्या जेवणानंतर पण तुम्ही 1 चमचा चूर्ण घ्यायचे आहे आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, दोनच वेळा तुम्ही औषध खायचे आहे, सकाळी 1 चमचा अर्ध्या तासानंतर जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 चमचा चूर्ण 1 ग्लास कोमट पाण्यासोबत. आता ही औषधी सुरू केल्यानंतर कंटिन्यू तुम्ही 1 महिना घ्यायची आहे. बस याचा रिझल्ट तुम्हाला सांगतो, एक साधारणतः 8 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल. 3-4 दिवसामध्ये तुमच्या वेदना कमी होईल. 8 दिवसामध्ये तुमची जी जखम आहे ती आतमधून भरायला सुरुवात होईल आणि त्यातून येणारी घाण किंवा पू, रक्तस्राव हा पूर्णपणे 10 दिवसामध्ये बंद होऊन जाईल. हा उपाय तुम्ही कंटिन्यू 1 महिना करा. तुमचा बगंदर फिश्चुला हा पूर्णपणे विना ऑपरेशन, तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही, पूर्णपणे बरा होऊन जाईल. ही झाली खाण्याची औषधी. याबरोबर तुम्हाला एक तयार गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहे आयुर्वेदिक. त्या तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील किंवा आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील, मेडिकलमध्ये सुद्धा मिळू शकता, कारण आता मेडिकलवाले आयुर्वेदिक औषधांच्या गोळ्या पण ठेवतात. तर त्या गोळ्यांचे नाव आहे सप्तविशांती गुगुळ. सप्तविशांती गुगुळ फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे याची डब्बी असते, याच्यामध्ये आयुर्वेदिक गोळ्या आहे. तर ही सप्तविशांती गुगुळ ह्या गोळ्या तुम्ही 2 गोळ्या सकाळी घ्यायच्या आहे आणि 2 गोळ्या रात्री घ्यायच्या आहे जेवणानंतर. जेव्हा तुम्ही जे वरती मी जे चूर्ण सांगितले आहे ते चूर्ण जेव्हा तुम्ही घ्याल त्यानंतर तुम्ही लगेच 2 गोळ्या घ्या आणि 1 ग्लास पाणी प्यायचे आहे. रात्री पण 2 गोळ्या चूर्ण घेतल्यानंतर लगेच 2 गोळ्या घ्या आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी प्या. लक्षात ठेवा, चूर्ण आणि त्याबरोबर सप्तविशांती गुगुळ ह्या गोळ्या घ्यायच्या आहे तुम्ही 2 गोळ्या सकाळी आणि 2 गोळ्या रात्री कंटिन्यू 1 महिना.
जास्तीत जास्त 1 महिना पण तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त हा उपाय 1.5 महिना करण्याची गरज पडेल, त्यानंतर हा उपाय करण्याची गरज पडणार नाही। जास्तीत जास्त 1.5 महिना, 1.5 महिना तर मी खूप जास्त सांगितला, परंतु 30 दिवसात याचा रिझल्ट मी साधारणतः 20-25 दिवसामध्ये सुद्धा 100% फिश्शुला बगंदर पूर्णपणे बरा झालेला बघितलेला आहे। त्यामुळे याचा रिझल्ट तुम्हाला जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होऊन जाईल, त्यानंतर तुम्ही औषध बंद केले तरीही चालू शकते। त्यानंतर आता लावण्यासाठी मलम, लावण्यासाठी मलम तयार करताना तुम्हाला 1/2 चमचा हळद किंवा हळदीची पावडर घ्यायची आहे। हळद घेताना तुम्ही हळकुंड घ्या आणि त्याची पावडर तयार करा। ती तयार केलेली एकदम बेस्ट तयार जी हळद भेटते त्यापेक्षा तुम्ही हळकुंड घेऊन त्याची बारीक पावडर तयार केली तर ते उत्तम राहील। हळदीची पावडर तयार करा, 1 चमचा पावडर किंवा 1/2 चमचाच घ्या, 1 चमच्याची पण गरज पडणार नाही। 1/2 चमचा हळदीची पावडर घ्या। चुना, चुना तुम्ही जो पानाला लावण्यासाठी जो चुना वापरता तो चुना घ्यायचा आहे तुम्ही, साधारणतः फक्त 1 चिमूट चुना त्यामध्ये टाकायचा आहे, यापेक्षा जास्त चुना टाकण्याची तुम्हाला गरज नाही। लक्षात ठेवा, फक्त 1 चिमूट भर चुना घ्या त्यामध्ये टाका। आणि त्याबरोबर मोहरीचे तेल किंवा सरसो ऑइल, मोहरीचे तेल तुम्हाला मिळेल आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये मिळेल, ऑनलाईन पण मिळेल, सरसो ऑइल असे म्हणतात त्याला। हे मोहरीचे तेल पहिले तुम्ही एका भांड्यामध्ये टाकून उकळवून घ्या किंवा गरम करून घ्या, नंतर त्याच बॉटलमध्ये थंड झाल्यावर भरून ठेवा। आणि हे मोहरीचे तेल तुम्ही जी 1/2 चमचा हळद आणि 1 चिमूट चुना घेतला आहे त्यामध्ये थोडेसे मोहरीचे तेल टाकून तुम्ही पेस्ट तयार करा। जसा मलम असतो त्याप्रमाणे हा मलम किंवा पेस्ट तुम्ही तयार करायची आहे। आणि याचा मलम तयार केल्यानंतर तो मलम तुम्ही जखमेवरती लावायचा आहे। जखमेवरती लावताना लक्षात घ्या, एक कपडा घ्या, कपड्यावरती थोडासा मलम टाका किंवा जिथे तुम्हाला बगंदर फिशुलाची जखम आहे त्या जखमेवरती हा मलम लावून द्या, त्यावरून एक कपडा ठेवा आणि कपड्याची पट्टी तुम्ही बांधून घेऊ शकता। किंवा जर तुमच्याकडे चिकट पट्टी वगैरे असेल तर तुम्ही जखमेवरती हा मलम लावल्यानंतर वरती कपडा ठेवा आणि त्याला चिकट पट्टी लावून दिली तरीही चालेल। हा मलम तुम्ही 2 वेळा लावायचा आहे। ज्यांना सकाळी मलम लावणे शक्य नाही त्यांनी फक्त रात्री लावला तरीही चालू शकते। फक्त मलम लावल्यानंतर, साधारणतः रात्री मलम लावल्यानंतर तो सकाळी सकाळपर्यंत त्या जखमेवरती राहणे आवश्यक आहे, किंवा सकाळी लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या जखमेवरती राहणे आवश्यक आहे। लक्षात ठेवा, याप्रमाणे हा मलम तुम्ही लावायचा आहे सकाळी आणि रात्री 2 वेळा। ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी फक्त रात्री लावला तरीही चालू शकते। आता हे तीन उपाय तुम्हाला सांगितले आहे, 2 म्हणजे खाण्याची औषधी आणि 3रा हा मलम। याच्याबरोबर तुम्हाला अजून एक दुसरा पण मलम तुम्हाला सांगतो, जर हा मलम तयार करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरी जर झेंडूची फुले असतील, झेंडूची फुले सर्वांना माहिती आहे, झेंडूची फुले घ्या, त्याच्या पाकळ्या काढा, त्या पाकळ्या तुम्ही एका कपड्यामध्ये ठेवा, त्याला कुटा, चांगली बारीक त्याची पेस्ट तयार करा। आणि पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये जर तुमच्याकडं गोमूत्र असेल तर ते गोमूत्र टाका आणि 1/2 चमचा हळद टाका, हळदीची पावडर टाका। लक्षात ठेवा, झेंडूची फुले, त्याचे त्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, त्या एका कपड्यात टाका, त्याची बारीक अशी पेस्ट तयार करा। आणि पेस्ट तयार केल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद टाका आणि थोडेसे गोमूत्र टाका। गोमूत्र जर ताजे असेल तुमच्याकडं, तर चांगले गाय असेल तुमच्याकडं, बरेच शेतकरी बांधव त्यांच्याकडे गायी असतात त्यामुळे गोमूत्र पण मिळेल। गोमूत्र फार औषधी आहे, तुम्हाला त्याचे गुणधर्म पण माहिती असतीलच। तर हे थोडेसे गोमूत्र टाकून चांगली पेस्ट तयार करा आणि हा मलम जसा मी अगदी सांगितला, हा मलम भगंदरच्या जखमेवरती लावून ठेवा, त्यावरून एक कपड्याची पट्टी ठेवा आणि बांधून घ्या, किंवा चिकट पट्टी असेल तर वरतून लावली तरीही चालू शकते। याप्रमाणे हा मलम सुद्धा अतिशय परफेक्टली 100% रिझल्ट आहे। दोन्ही मलम एकदम उत्कृष्ट आहे। ज्यांना चुन्याचा मलम तयार करणे शक्य नसेल, हळदीचा जो अगोदर सांगितला मोहरीचे तेल तो तयार करणे शक्य नसेल, त्यांनी हा मलम तयार केला तरी चालू शकतो। दोन्हीपैकी कुठलाही एक मलम तुम्ही लावू शकता, दोन्हींचा पण रिझल्ट 100% आहे। याने तुमच्या वेदना लगेच दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे बंद होऊन जातील। तुम्हाला जो दुखतय किंवा रक्तस्राव वगैरे आहे तो 4-5 दिवसामध्ये पू येणे हा प्रकार पूर्णपणे बंद होऊन जाईल। लक्षात ठेवा, एवढेच उपाय करण्याची गरज आहे, यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय तुम्हाला सांगत नाही, दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज नाही। 2 खाण्याची औषधी आणि हे 2 मलम, या दोन्हीपैकी कुठलाही एक मलम, एवढे 3 उपाय तुम्ही कंटिन्यू 1 महिना करा। 1 महिन्यानंतर मला कमेंट्स करा, पूर्णपणे 100% तुमचा बगंदर
पूर्णपणे कायमस्वरूपी बरा होऊन जाईल. तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही. विश्वास ठेवा, 100% रिझल्ट तुम्हाला येणार म्हणजे येणार. तुम्ही जर सर्व उपाय करून थकला असाल, ऑपरेशन करूनही तुम्हाला परत जर भगंदर फिश्चुलाचा त्रास होत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला याचा रिझल्ट सांगा. आणि जर समजा हा उपाय करूनही काहींना रिझल्ट आला नाही, तर त्यांच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की अजून दुसरे उपाय पण सांगेल. पण 100% दुसरे उपाय करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. ह्याच उपायांनी तुमचा भगंदर पूर्णपणे कायमस्वरूपी बरा होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, नक्की ट्राय करा. याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे. मला अजिबातही वाटत नाही की तुम्ही ऑपरेशनसाठी 10,000-20,000 रुपये खर्च करावेत, खूप त्रास सहन करावा. एवढा त्रास सहन करण्यापेक्षा नक्की एवढा उपाय तुम्ही करून बघा, याचा रिझल्ट तुम्हाला 100% जाणवेल. बस जास्त काही सांगत नाही. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही जिथे असाल तिथे सुखी रहा, आनंदी रहा. तुम्हाला नक्की तुमच्या व्यवसायात यश मिळेल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचे आरोग्य व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा यश मिळेल. आपले आरोग्य व्यवस्थित ठेवा. बाकी काही सांगत नाही. गुड नाईट. थँक्स.